हिंदू पदपादशाही भाग त्रेपन्न इंग्रजांच्या सैन्याच्या निरनिराळ्या तुकड्यांचा संबंध तोडला जाई त्यांची साधन सामग्री मध्येच अडवली जाई असे होता होता शेवटी जेव्हा ते घाट चढून माथ्याला येऊन पोचले तेव्हा त्यांना आढळून आले की आपला मुंबईशी असलेला संबंध पूर्णपणे तोडून टाकण्यात आला आहे तरीही न भिता ते तसेच पुढे चाल करून जाऊ लागले तिकडे शत्रू जस जसा राजधानीच्या जवळ येऊ लागला तस तसा मराठ्यांचा निश्चयही तीव्र आणि त्वेषपूर्ण होऊ लागला तळेगावापासून पुण्यापर्यंतचा सर्व प्रदेश सोडून देऊन ओस पाडायचा आणि प्रसंगच आला तर आपली प्राणप्रिय राजधानी पुण्यनगरी हिला आग लावून द्यायची पण ती देशाच्या शत्रूंच्या स्वाधीन करायची नाही असा त्यांनी निश्चय केला सर्व राष्ट्राचा हा दृढ निश्चय पाहून इंग्रजी सैन्यावरही त्याचा परिणाम झाल्या वाचून राहिला नाही खंडाळ्याला कर्नल केव्हा मराठ्यांच्या सैन्याकडून मारला गेला खडकीला दुसरा तितकाच महत्वाचा सैन्याधिकारी कॅप्टन स्टुअर्ट ह्याला गमावून इंग्रजांना त्याच्यासाठी शोक करीत बसावे लागले प्रत्येक पावलाला इंग्रजांचा नाश अधिकाधिक होऊ लागला पण त्यांच्यातील कौतुकास्पद नियमबद्धतेमुळे त्यांनी आपले आक्रमण तसेच चालू ठेवले आणि तळे गावात प्रवेश केला पण तिथे पाहतात तो प्रत्यक्ष महादजी शिंदे आणि हरिपंत फडके यांच्या हाताखाली प्रबळ मराठी सैन्य त्यांच्या विरोधासाठी सन्मुख उभे इंग्रज त्यांच्यावर चालून गेले पण त्याबरोबर एकाएकी मराठी सैन्य थोडे मागे सरून त्याचे विभाग करण्यात आले आणि ते निरनिराळ्या दिशांना पसरून त्यांनी सर्व बाजूंनी आपण सुरक्षित असू इतक्या अंतरावरून इंग्रजांवर मारा चालू केला त्यामुळे इंग्रज गोंधळून गेले सभोवताली अनेक पर्यंत अन्नाचा कण किंवा चाऱ्याची काळी मिळेना आणि आपण जसजसे पुढे जाऊ तसतसे वैराण प्रदेशातून आपल्याला जावे लागेल अशी विश्वसनीय माहिती मिळाली मुरलेले शूर आणि निग्रही इंग्रज तरीही पुढेच चाल करून जाऊ लागले पण आता शत्रूला चकवण्यात कुशल असलेल्या मराठ्यांनी त्यांना जवळजवळ पूर्ण वेढून टाकले होते आपली राजधानी शत्रूंच्या स्वाधीन होऊ न देता प्रसंग आल्यास ती जाळून टाकायची असा सर्वराष्ट्राचा राष्ट्राचा दृढ निश्चय झाला आहे ही वार्ताही त्यांनी बुद्ध्या म्हणजे मुद्दाम इंग्रजांच्या कानावर घातली इंग्रजी सैन्याच्या सेनापतीला ह्या वेळेपर्यंत मराठ्यांचा पुरा अनुभव आला होता आणि पुण्यावर चालून जाणे म्हणजे प्लासीचे युद्ध जिंकणे नाही ही, ही त्यांना प्रतीती आली होती ह्या प्रसंगातून निभावयाला एकच मार्ग होता आणि तो म्हणजे मुंबईला परत जायचे त्यात अत्यंत मानहानी होती हे खरे पण दुसरे गत्यंतरच राहिले नव्हते हे परत जाणे सुद्धा उघडपणे घडून आणणे अशक्य होते तेव्हा इंग्रजी सेनापतीने मराठ्यांना कळू न देता हे साधायचा विचार केला आणि शत्रूला चाहूल लागू न देता परत चळण्याची सैन्याला आज्ञा केली पण मराठ्यांच्या हातावर तुरी द्यायच्या म्हणजे आजीबाईंना गायला शिकवण्यासारखे होते त्यांनी हे केव्हाच ओळखले होते इंग्रज बाहेर पडताच त्यांनी आपली पसरलेली सर्व पथके एकत्र केली आणि खून होताच सर्व एकदम शत्रूवर तुटून पडले इंग्रज आपल्या नेहमीच्या चिकाटीने लढले पण मराठ्यांच्या पासून सुटून जाणे अशक्य होते सरते शेवटी उद्ध्वस्त आणि पराभूत होऊन इंग्रजांचे सर्व सैन्य जवळजवळ नऊ सहस्र माणसे मराठे सांगतील त्या करारावर मराठ्यांच्या स्वाधीन झाली नाना सखाराम बापू आणि महादजी शिंदे यांनी राघोबाला एकदम आमच्या स्वाधीन करावे आणि पुरंदरच्या संधीने इंग्रजांनी जो मराठ्यांचा प्रदेश मिळवला होता तो त्वरित परत मराठ्यांच्या हातात द्यावा अशी मागणी केली ह्या व्यतिरिक्त ठरलेले करार पार पाडण्यासाठी बंधक म्हणून दोन इंग्रजी अधिकारी ठेवून घेण्यात आले होते विजयी मराठ्यांच्या प्रतिबंधात पुरा एक महिना काढल्यावर आपले सैन्य मुंबईला घेऊन जाण्याच्या अनुमतीचे मूल्य म्हणून हे सर्व करार इंग्रज सेनापतींना मान्य करावे लागले ह्या उज्ज्वल विजयाच्या वार्तेने सबंध महाराष्ट्रात आनंदाचे भरते आले इतका ताठ युनियन जॅ इंग्रजांचा ध्वज पण त्याला महाराष्ट्राच्या भगव्या पुढे आणि जरी पटक्या पुढे मस्तक लवावे लागले आपसात कलह चालू असता आणि त्यामुळे देश आणि लोक विभक्त आणि विस्कळीत होऊन गेले असता राष्ट्र प्रसंगाला तोंड द्यायला सिद्ध झाले आणि बारभाईंच्या सैन्याने असल्या धाडसी आणि चिकाटीच्या शत्रूंवर इतका निरुत्तर विजय मिळवला मराठी राज्यांचे हिंदुस्थानातील सर्वश्रेष्ठत्व मराठ्यांच्या सर्व शत्रूंपैकी ज्या एका शत्रूने अद्यापी प्रत्यक्ष नाकारले नव्हते किंवा त्यांच्याशी त्या प्रीत्यर्थ दोन हात केले नव्हते त्या एकमेव शत्रूलाही त्याने तसे करायचे धाडस करताच त्यांच्या पुढे शरण आल्याची मान्यता द्यावी लागली त्यावेळच्या पत्रव्यवहारातील शब्दात सांगायचे म्हणजे आपल्या लोकांनी इंग्रजांना अशी शिक्षा लावली की आजपर्यंत तशी कोणीही लावली नव्हती इंग्रजांना कोणाकडून आजपर्यंत इतका मानभंग सहन करावा लागला नाही ह्या जनपदाच्या राज्यक्रांतीचे केंद्र जे बाल पंतप्रधान त्यांच्यावर सर्व राष्ट्र अनुरक्त होते त्यामुळे लोकांनी प्रेमादराने ह्या बालपंतप्रधानांच्या भाग्यरेषेला ह्या अतुलनीय विजयाचे सर्वश्रेय दिले आपल्या प्रिय बालपंतप्रधानांचे सर्व काही जन्मल्यापासून गोकुळीच्या परमेश्वरी अवतारासारखे चमत्कारमय आहे त्यांच्या पुण्यप्रतापाने आमच्या शत्रूंचा पराभव झाला आणि ह्या धर्मयोद्धात परमेश्वराने आपल्या राष्ट्राला आणि हिंदू धर्माच्या कार्याला यश आणि आशीर्वाद दिला लेखक हिंदुत्व पुनरुत्थापक स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी अनुवाद वी व्ही पटवर्धन वाचन गीता चारुचंद्र उपासनी सावरकर वाङ्मयाधिकार अधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर ध्वनिमुद्रण मल्हार प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे